राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असून 24 तासात महाबळेश्वरला 51, कोयनानगर 73 तर नवजा येथे 112 मिलीमीटरची नोंद झाली. त्यामुळे कोयना आणि नवजाच्या पावसाने यंदा 1500 मिलीमीटर पर्जन्यमानाचा टप्पा पार केलाय. तर कोयना धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने सोमवारी सकाळच्या सुमारात धरणात 30.84 TMC पाणीसाठा झाला होता. सातारा शहरात मात्र पावसाची उघडीप होती. जिल्ह्यात मागील 1 महिन्यापासून पाऊस होत आहे. सुरुवातीला पूर्व तसेच पश्चिम भागात चांगलं पर्जन्यमान झालं आहे. मात्र जून महिन्याच्या मध्यानंतर पश्चिमेकडे पावसाची उघडीप होती, त्यामुळे चिंतेचं वातावरण तयार झालेलं. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळ, कोयना, नवजासह महाबळेश्वरला पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. त्यातच कोयना नवजा भागात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. सोमवारी सकाळी 8 पर्यंतच्या 24 तासात सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे 112 मिलीमीटर झाले असून आत्तापर्यंत 1670 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना येथे आत्तापर्यंत 1538 मिलीमीटर पाऊस पडला तर महाबळेश्वरला एकूण 1299 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आणि या पावसामुळे कोयना धरणात सकाळच्या सुमारास 18125 क्युसेक वेगानं पाणी येत होतं, त्यामुळे धरणात 30.84 TMC पाणीसाठा झाला होता. टक्केवारीत हे प्रमाण 29.30 एवढे झाले आहे. कोयना धरण भरण्यासाठी अजूनही 75 TMC पाण्याची गरज आहे. पावसाचा जोर आणखीन वाढला धरण भरू शकते. कोयनेत 10 TMC पाणीसाठा अधिक. जिल्ह्यात यावर्षी पाऊस वेळेत सुरू झाला, तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत चांगले पर्जन्यमान झालेले आहे. मागील वर्षी 8 जुलैपर्यंत कोयनेला एकूण 819, नवजा येथे 1177 आणि महाबळेश्वरला 1299 मिलीमीटर पाऊस झालेला. तर कोयना धरणात 19.94 TMCचा पाणीसाठा झाला होता. त्या तुलनेत यंदा कोयना धरणात 10 TMC पाणीसाठा अधिक आहे. तरी हे धरण भरण्यास ऑगस्ट महिना उजाडण्याचा अंदाज आहे. राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा.